डायबिटीसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. डायबिटीसच्या संख्येमध्ये भारत जगातल्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग खरंच गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो का? मग आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती बघतो की ज्या जास्त गोड खात नाही तरीही त्यांना डायबिटीस असतो, काही बारीक असतात तरीही त्यांना डायबिटीस झालेला असतो. मग शरीरामध्ये असे काय बदल घडतात की ज्यामुळे रक्तातील साखरी वाढायला लागतो आणि त्याची परिणिती ही डायबिटीस मध्ये होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. डायबिटीसबद्दल आपल्या मनामध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत की डायबिटीसमध्ये काय खायचं काय खायचं नाही, मग डायबिटीस फक्त साखर खाल्ल्याने होतो का, मग डायबिटीस माझा बरा होईल का, तो पूर्ण रक्तातील साखर माझी कमी होऊ शकेल का, असे अनेक समज गैरसमज आपल्यामध्ये असतात. पण ही रक्तातील साखर नक्की का वाढायला लागते याचं कारण आपण कधी शोधतो का? तर त्याचीच उत्तर आज तुम्हाला मिळतील, तर व्हिडिओ नक्की बघा. पण त्यापूर्वी जर तुम्हाला आहार आरोग्य आणि आयुर्वेद याबद्दल व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. डायबिटीसचे मुख्यतः तीन प्रकार मानले जातात, एक टाईप 1 डायबिटीस, जेस्टेशनल डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीस याला ज्युवेनाईल डायबिटीस असंही म्हटलं जातं. तो शक्यतो लहान मुलांमध्ये होतो आणि ज्यामध्ये मूळतःच इन्सुलिनची निर्मितीही होत नाही. जेस्टेशनल डायबिटीस हा प्रेग्नन्सी दरम्यान होतो आणि जो सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आढळतो तो म्हणजे टाईप 2 डायबिटीस. तर आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. आपण जे काही खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती प्रमाणामध्ये आहे त्यानुसार आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये साखरी तयार होत असते. इथेच तुम्हाला मिळेल तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे फक्त साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का? तर असं नाही आहे. आपले आहार आहे ते मुख्यतः तीन घटकांमध्ये विभागला गेलेला आहे. एक म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. त्यापैकी जे कार्बोहायड्रेट आहे ते शरीरामध्ये डायजेस्ट झाल्यानंतर त्याच्यापासून ग्लुकोजची निर्मिती ही होत असते. मग आपण जे काही खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किती प्रमाणामध्ये आहे त्यानुसार आपल्या रक्तामध्ये ग्लुकोज तयार होत असतं. अर्थातच जे डिरेक्टली ग्लुकोज आहे, म्हणजे जसं की साखर, असे जे गोड पदार्थ आहेत त्यापासून ग्लुकोज तयार होतच. जसं की साखर आहे, मध आहे, गूळ आहे, मिठाया आहे, जे काही गोड आहे त्याच्यापासून ग्लुकोज तयार होणारच आहेत. पण त्याबरोबर असे अनेक पदार्थ आहेत की ज्यामध्ये हे कार्बोहायड्रेट असतं, जसं की आपली चपाती, भाकरी, भात, अनेक भाज्या, फळं, असे अनेक पदार्थ आहेत की ज्यामध्ये हे कार्बोहायड्रेट कमी जास्त प्रमाणामध्ये असतं आणि ते ज्या प्रमाणामध्ये आहेत त्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये रक्तामध्ये साखरी तयार होत असते. तर जाणून घेऊया ह्या साखरेचं संतुलन शरीरामध्ये कसं केलं जातं. तर आपण जे काही खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती प्रमाणामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये आपल्या रक्तामध्ये ग्लुकोजची निर्मिती ही होत असते. हे ग्लुकोज आहे ते शरीराकडून जेवढी गरज आहे तेवढं वापरलं जातं आणि राहिलेले ग्लुकोज आहे ते शरीरामध्ये साठवलं जातं. ते कुठे साठवलं जातं? तर लिव्हर, मसल्स आणि ॲडिपोज टिश्यूज, म्हणजे चरबीच्या पेशी, या ठिकाणी साठवलं जातं. पण ह्या सगळ्यांच्या पेशींना दारं असतात आणि ही दारं उघडण्याची चावी आहे ती म्हणजे इन्सुलिन. जेव्हा रक्तामध्ये साखरेचं प्रमाण हे जास्त असतं तेव्हा शरीर पॅनक्रियाजला सिग्नल देतं की तू इन्सुलिन तयार कर आणि हे इन्सुलिन या साखरेच्या ग्लुकोजना साखरेला किंवा ग्लुकोजला त्या त्या पेशीपर्यंत घेऊन जातं. जेव्हा इन्सुलिन त्या पेशींपर्यंत पोचतं तेव्हा त्या पेशींची दारं उघडतात आणि ग्लुकोज आतमध्ये पोचून तिथे साठवलं जातं आणि जेव्हा शरीराला गरज असेल तेव्हा ते पुन्हा वापरलं जातं. पण जेव्हा डायबिटीस असतो किंवा डायबिटीसची सुरुवात असते त्यावेळेला हे इन्सुलिन ह्या पेशींपर्यंत जाऊन देखील या पेशींची दारं आहेत ती उघडत नाहीत आणि ग्लुकोज हे बाहेरच राहतं, रक्तामध्येच राहतं. हे असं का होतं? तर बऱ्याच वेळेला ह्या पेशींची दारं आहेत ती चरबीने बंद झालेली असतात, त्यामुळे इन्सुलिनची चावी त्यांच्यावर काम करू शकत नाहीत. याची काही प्रमुख कारणं सांगितलेली आहेत की ज्यामुळे हे इन्सुलिन या पेशींच्या दारांवर काम करू शकत नाहीत आणि या स्थितीलाच, या स्टेजलाच इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. आणि ही स्टेज असते आपली प्री डायबेटिक स्टेज, म्हणजे डायबिटीसची सुरुवात.
या स्टेजला तुमची जी HbA1c आहे ते 6 वरती असेल, तुमचे जे तुम्ही जर ग्लुकोज तुमचे जे ब्लड शुगर लेवल्स जर चेक केली तर तुमची फास्टिंग लेवल 125 आसपास आणि तुमची जेवणानंतरची साखर आहे ती साधारण 140 ते 190 मध्ये असू शकते आणि तुम्ही प्री डायबेटिक स्टेज मध्ये असू शकतात. याची कारण काय आहेत? तर याची मुख्य काही कारण मानलेली आहेत. सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे तुमचं वजन जास्त असणं, तुमचा BMI जास्त असणं. तो कसा काढायचा मी अगोदरच व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. दुसरं कारण आहे ते म्हणजे तुमचं BMI तर बरोबर आहे पण तुमच्या पोटाचा घेर जास्त आहे, तुमची चरबी पोटाच्या ठिकाणी जमा झालेली आहे. तिसरं कारण आहे ते तुमचा आहार, तुमच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे अधिक आहे. आणि चौथं कारण आहे ते म्हणजे फॅमिली हिस्ट्री किंवा जेनेटिक्स. मग आता तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की तुमची रक्तातील साखर ही कमी होऊ शकते का, किंवा तुम्ही प्री डायबेटिक स्टेज मधून डायबेटिक स्टेज मध्ये स्वतःला जाण्यासाठी वाचवू शकता का. तर हो, नक्कीच. तुम्ही ही जी सांगितलेली कारण आहेत ती जर तुम्ही कमी केली तर बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही स्वतःला डायबेटिस स्टेज मध्ये जाण्यापासून वाचवू शकता. जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही वजन कमी केलं पाहिजे, तुमचा BMI जास्त असेल तर तुम्ही तो कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पोटाचा घेर जास्त असेल तर तो कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरं, तुमचं आहारामध्ये तुम्ही काय काय खाताय, त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट आहे त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल तर पहिल्यापासूनच तुम्ही व्यायाम आणि आहार याकडे लक्ष देऊन तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच या स्टेजला तुम्ही जर ही खबरदारी घेतली तर तुम्ही स्वतःला डायबेटीसच्या स्टेजमध्ये जाण्यापासून वाचवू शकता, तुम्हाला गोळ्यांची गरज पडण्याची शक्यतो पडत नाही. पण असं नाही झालं तर काय होतं? रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण हे जास्त असतंच. शरीर पॅनक्रियाजला सतत इन्सुलिन सिक्रेट करायला सांगतं कारण त्याला रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण हे जास्त दिसतं. पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रेट करत राहतं पण इन्सुलिन ह्याच्या आतमध्ये ग्लुकोजला पोहोचवू शकत नाही कारण इन्सुलिनची चावी इथे काम करत नसते. परिणामी ह्या स्टेजला तुमच्या रक्तामध्ये साखर देखील जास्त असते आणि इन्सुलिनचं प्रमाण देखील जास्त असतं. ही रक्तातील साखर कमी करण्याची गरज शरीराला असते. मग शरीर ते काम सांगतं किडनीला. किडनी आपल्या युरिनद्वारे साखरी बाहेर टाकायला लागते पण त्यामुळे तुमच्या युरिनमध्ये शुगर टेस्ट केल्यानंतर दिसायला लागते. याला म्हटलं जातं ग्लायकोसुरिया. युरिनमधून शुगर बाहेर टाकण्यासाठी आपल्याला किडनीला जास्त काम करावं लागतं आणि आपल्याला वारंवार युरिनला होतं आणि तुमचं लक्षण तिथे तयार होतं की तुम्हाला लघवीला वारंवार जावं लागतं. तुम्हाला लघवीला वारंवार जावं लागतं त्यामुळे शरीरामध्ये पाणी कमी पडतं, डिहायड्रेशन होतं आणि मग त्याचे सिग्नल तुमच्या मेंदूला मिळतात आणि मग मेंदू शरीराला सांगतं की शरीरामध्ये पाणी कमी पडतंय, तू पाणी पी. आणि तिथे लक्षण निर्माण होतं, तुम्हाला तहान जास्त लागायला लागते. शरीरामध्ये होणारं डिहायड्रेशन, त्याच्यानंतरच मेंदूला सतत मिळणारा सिग्नल की तुम्ही पाणी पीत राहा, त्याचबरोबर तुमच्या पेशींपर्यंत ग्लुकोज पोहोचू शकत नाही कारण तिथे इन्सुलिन रेझिस्टंट निर्माण झालेला आहे. त्यामुळे पेशी म्हणतात मला तर माझं अन्नच मिळालं नाही. मग पेशी मेंदूला सांगतात की तू तुझं खाणं वाढव आणि मग आपल्याला सतत भूक लागायला लागते, आपल्याला सतत काहीतरी खावंसं वाटायला लागतं आणि आपण ह्या डायबिटीसच्या दुष्ट चक्रामध्ये अडकलो जातो. किडनीला जास्त काम करायला लागत असल्यामुळे कालांतराने मग किडनीमध्ये बिघाड निर्माण होतात आणि बरेच जण मग किडनी फेल्युअरवर किंवा त्यांचं क्रिएटिनिन वाढणं ही स्टेजही निर्माण होते. शरीरामध्ये डिहायड्रेशन, सतत खावंसं वाटणं यामुळे सारखा थकवा निर्माण होतो. रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे रक्ताची घनता वाढते, त्यामुळे रक्त व्यवस्थित काम करू शकत नाही. परिणामी आपल्या नसांच्या ठिकाणी, आपल्या पायांच्या ठिकाणी मुंग्या येणं, डोळ्यांच्या ठिकाणी त्यांचं काम व्यवस्थित न होणे ही लक्षणं नंतर नंतर निर्माण होतात आणि ह्या डायबेटीसच्या दुष्टचक्रामध्ये तुम्ही अडकले जाता. म्हणून जर तुम्हाला या दुष्टचक्रात अडकायचं नसेल तर तुम्ही वेळीच तुमची प्री डायबेटिक स्टेज ओळखून तुम्ही तिथेच तुमचे जे कारण आहेत ती कमी केली पाहिजे. तुम्ही जर प्री डायबेटिक स्टेज मध्ये असाल तर तुम्ही डायबेटिक स्टेज मध्ये जाण्यापासून स्वतःला नक्कीच वाचवू शकता. तर तुम्ही म्हणाल जर मी अगोदरच डायबेटिक स्टेज मध्ये असेल तर
तरी देखील तुम्ही हे सांगितलेले जी खबरदारी आहे ती खबरदारी घेतल्यानंतर तुम्ही स्वतःला त्याच्या पुढे जाण्यापासून म्हणजे तुमच्या किडनीवर परिणाम होणं, तुमच्या नसांवर परिणाम होणं, तुमच्या गोळ्या अधिक वाढणं यापासून स्वतःला वाचवू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेलच की रक्तामध्ये साखर का वाढते, फक्त गोड खाल्ल्याने वाढते का, डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो का, तर होऊ शकतो. तुम्ही योग्य वेळेला योग्य ती खबरदारी घेतलीत तर नक्की होऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती गरजेची वाटली असेल, तर तुमच्या नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा, आणि तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा. नमस्कार.